प्रेक्षको नमस्कार. राज्यामध्ये राजकीय जो भूकंप झाला यामध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांनी शिंदे आणि फडणवीस सरकारमध्ये त्या ठिकाणी शपथ घेतलेली आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार झालेले आहे. कालच्या शपथविधीमध्ये त्या ठिकाणी जुन्नरचे आमदार अतुल बेनके हे राष्ट्रवादीचे अजितदादा पवार यांच्यासमोर त्या ठिकाणी दिसून आले. आपल्यासमोर आता फोनवरती जोडले गेलेले आहेत जुन्नरचे आमदार अतुल बेनके. बेनके साहेब आपलं स्वागत आहे आपल्या आवाजमध्ये. नमस्कार नमस्कार. काल जे काही अजितदादा शपथविधी झाला तर त्या ठिकाणी आपण स्वतः उपस्थित होता. नेमके आपण कोणत्या पक्षा म्हणजे अजितदादा सोबत आहात की शरद पवार साहेबांसोबत आहात? नाही, मी जे काल मुंबईला गेलो होतो मी काही एकटा नव्हतो. जवळपास 43 आमदार अजितदादांच्या बंगल्यावर होते आणि तिथं मोठे मोठे नेते होते. प्रफुल्लभाई पटेल होते, सुनीलजी तटकरे साहेब होते, दिलीप वळसे पाटील साहेब होते, छगन भुजबळ असे अनेक नेते होते. आणि आता पक्षाचा काहीतरी सामूहिक निर्णय, पक्ष अध्यक्ष नवीन निवडायचा आहे का संघटनेच्या बाबतीत किंवा पुढे येणाऱ्या अधिवेशनाच्या बाबतीत काय धोरण ठरवायचंय याच्या बाबतीत काहीतरी बैठक असेल असं आम्हाला जरा वाटत होतं. पण त्यानंतर दुपारी अचानक राजभवनाकडे गेलो आणि तिथं शपथविधी सोहळा झाला. आणि हा सगळा सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकंदरीत सर्वानुमते हा निर्णय आहे असा आमचा सगळ्यांचा समज होता. आणि त्या पद्धतीने तो सोहळा पार पाडला. आणि त्यानंतर जेव्हा सगळ्या गोष्टी अशा कळाल्या की पवार साहेबांचा या सगळ्या गोष्टीला विरोध आहे, तर त्या बाबतीत आता सगळ्याच नेत्यांशी मी चर्चा करणार आहे, बोलणार आहे नेमकी असं काय झालं किंवा काय नाही किंवा सगळ्या गोष्टी. तुमची आता नेमकी भूमिका काय आहे? माझी भूमिका अशी आहे की मी जुन्नर तालुक्याचा आमदार आहे. मी लोकांच्या बहुमताच्या मताने निवडून आलेलो आहे. माझ्या एकट्याच्या मताला राजकीय दृष्टिकोनातून पुढे वाटचाल करण्यासाठी महत्व नाही. माझे लोक मला काय सांगतील त्यानुसार पुढची भूमिका माझी ही राहणार आहे. मला शरद पवार साहेब आणि अजितदादा पवार साहेब दोघेही सारखेच आहेत. शरदचंद्रजी पवार साहेब आमचे सर्वोच्च नेते आहेत. आणि तदनंतर मला जर कोणी सांभाळलं असेल तर ते माननीय अजितदादा पवार साहेब आहेत. म्हणून हे दोन्ही नेते आम्हाला वडीलधारी आहेत, दादा आमचे मोठे दादा आहेत. म्हणून अ निवडायचा का ब निवडायचा किंवा पवार साहेब निवडायचे का दादा निवडायचा हा खूपच म्हणजे वेदनादायक आणि क्लेशदायक गोष्ट आहे. मला अजूनही विश्वास आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक संघ राहील आणि त्याकरता माझे सगळे अनेक आमदार मित्र जे आहेत त्यांच्यावर बोलून आम्ही सगळे हे परत समेट घडवून राष्ट्रवादी एक संघ राहील आणि एका दिशेने वाटचाल करेल असा आमचा विश्वास आहे. वल्लभशेठ बेनके हे शरद पवार यांचे अतिशय विश्वासू समर्थक आणि जवळचे होते. आणि तुम्ही मात्र कालच्या राजभवनामध्ये त्या ठिकाणी शपथविधीला होता, त्यामुळे तालुक्यामध्ये एक वेगळी चर्चा आहे की अतुल बेनके हे अजित पवारांच्या गटाचे आहेत की काय? मी पवारांच्या गटाचा आहे, म्हणजे पवार फॅमिलीच्या गटाचा. बर, मी पवार फॅमिली सोडून आजपर्यंत वल्लभशेठही कुठे गेलो नाही, मी गेलो नाही. शरद पवार साहेब नेतृत्व करत होते. त्यानंतर आमचं रोजच दर हप्त्याचं विकास काम, बाकीचं तालुक्याची संघटना, आमची मार्केट कमिटी, आमचा दूध संघ, आमचे सगळे सोसायट्या, ग्रामपंचायती, विकासाचा निधी, DPC, स्टेट बजेट सगळंच काय कोण बघतोय तर ते अजितदादा पवार बघतात. ते मग याचा अर्थ मी अजितदादा पवारच्या गटाचा आहे असं नाहीये. दोन्हीही मला सारखेच आहेत. मला दोघांनाही एकत्र पाहायचं आहे. आणि जर तसं जर घडलंच नाही आणि पुढे जर अजून दरी पडत गेली तर मला माझ्या तालुक्यातले लोक जे सांगतील त्या पद्धतीने मी वाटचाल करेल. आता तुम्ही जर बातमी पाहिली असेल, एक पत्रकार परिषद आता झाली, अजित पवार त्यामध्ये होते, सुनील तटकरे त्यामध्ये होते. सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे आणि स्वतः अजितदादांनी असं त्या ठिकाणी विधान केलंय की पक्षाचं जे चिन्ह आहे ते आमच्याकडे आहे. म्हणजे अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या ठिकाणी उभी फूट पडलेली आहे हे वेगळं सांगायला नको. आणि तुम्ही आता जे बोलताय हे दोन्ही अर्थाने बोलताय की अजितदादा माझे आहेत, शरद पवार हे माझे, पण तुमची भूमिका स्पष्ट होत नाहीये. नाही नाही, मी माझी भूमिका अजूनही स्पष्ट नाही. मी माझा निर्णय अजूनही घेतलेला नाही. माझा निर्णय मी माझ्या तालुक्यातल्या लोकांशी बोलून निर्णय घेईल. निश्चितच, कारण तुमचे जे सहकारी तालुक्याचे युवा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे सूरज वाजगे तेही आज सकाळी शरद पवार यांच्या समवेत त्या ठिकाणी दिसलेले. म्हणजे एकंदरीत तुम्ही तालुक्यातल्या तुमच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून तुमचा निर्णय घेणार आहात? हो. आता मला ही घटना घडल्यानंतर अनेकांचे फोन येत आहेत आणि फोन येत असताना प्रत्येकाचा मतप्रवाह हा वेगळा आहे. बरोबर. आता इकडे जायचं का तिकडे जायचं त्याच्यापेक्षा आपण सगळेजण एकत्र थांबू आणि एकत्रित निर्णय घेऊ. एक शेवटचा प्रश्न घेतो की पवार साहेबांकडनं असं एक विधान आलेलं आहे या संपूर्ण घडामोडीनंतर त्या ठिकाणी पहिली जी सभा होणार आहे
ते किल्ले शिवनेरी जुन्नर म्हणजे तुमच्या मतदारसंघामध्ये होणार आहे. त्याचा आनंदच आहे मला हा, त्या सभेच्या आतमध्ये आमचा निर्णय होईल जो असेल तो. पण तुम्हाला एकंदरीत असं वाटत होतं की वळसे पाटील साहेबांसारखे, छगन भुजबळ साहेबांसारखे ज्येष्ठ नेते हे अशा पद्धतीने अजितदादांबरोबर जाऊन शपथविधी घेतील? ते सगळे एकत्र आहे म्हणून मला असं वाटलं की सगळे पवार साहेबांचा एकंदरीत निर्णय आहे ना. बर, आणि अजूनही तसंच असेल किंवा ते लय गडबड होऊ नये याच्यासाठी मी छोटासा घटक आहे, पण मी प्रयत्न करणार आहे वैयक्तिकरित्या. धन्यवाद आमदार साहेब, आपण वेळात वेळ करून आपल्याशी बोलल्याबद्दल.